रेशन दुकानातून आणलेला गहू खाल्ल्यानंतर दोन बोकडांचा मृत्यू झाल्याची घटना इचलकरंजीत घडली आहे या गव्हात युरिया सदृश्य पदार्थ असल्याचं डॉक्टरांच्या प्राथमिक पाहणीत स्पष्ट झालंय त्यामुळं सर्व शिधापत्रिकाधारकांनी धान्य परत आणून द्यावं असं आवाहन त्या दुकान दुकानमालकानं केलंय दरम्यान रेशनच्या धान्यात युरिया आला कसा असा प्रश्न उपस्थित होत असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होतीये इचलकरंजीतील कृष्णानगर परिसरात राहणारे मेहबूब मुजावर यांची केशरी शिधापत्रिका आहे त्यांनी शहापूरमधील कल्पवृक्ष कॉलनीतील रेशन दुकानातून सहा किलो गहू आणि नऊ किलो तांदूळ आणला होता मुजावर यांनी हे धान्य घरासमोर वाळत घातलं होतं त्यापैकी काही गहू त्यांच्या दोन बोकडांनी खाल्ला आणि थोड्या वेळातच दोन्ही बोकडांचा तडपडून मृत्यू झाला मुजावर यांनी ताबडतोब पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावलं त्यांनी बोकडांनी खालील्या घव्हाचं निरीक्षण केल्यावर युरिया पोटात गेल्यानं बोकडांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला त्यानंतर संबंधित रेशन दुकानदाराला बोलावून घेण्यात आलं त्यानं या घटनेबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवतो असं सांगितलं दरम्यान या प्रकाराबद्दल मुजावर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली संबंधित दुकानात सुमारे चारशे पन्नास धारकांची नोंद आहे या दुकानातून धान्य घेऊन गेलेल्यांनाही धोका होऊ शकतो त्यामुळे दुकान मालकांना सर्व ग्राहकांना गहू परत आणून देण्याचं आवाहन केलंय मात्र या प्रकारामुळं रेशनच्या धान्यात युरिया आला कसा असा प्रश्न उपस्थित होतोय